जालन्यामध्ये धनगरांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. धनगर आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभ्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. धनगर समाजाचे आंदोलक विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते, मात्र त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी तिथं कुणीही कार्यालयाच्या बाहेर आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी थेट दगडफेक करत कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडून टाकल्या आहेत. त्यानंतर थेट गाड्यांवरच हल्लाबोल करत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन तातडीने या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जालन्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा निघाला होता. आणि मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवारामध्ये प्रवेश मिळवला आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे. त्याबरोबरच या ठिकाणी आंदोलकांनी एक प्रकारचा राडा केलेला आहे. या ठिकाणी आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आले नाहीत आणि त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक होत या ठिकाणी प्रवेश करत राडा केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्या खिडक्या आहेत त्याची देखील तोडफोड केलेली आहेत. आपण दृश्यामध्ये समोर बघू शकतो कुंड्यांची या ठिकाणी झाडं लावलेल्या झाडं जी आहे ती लावण्यात आलेली होती कुंडीमध्ये, त्याची देखील तोडफोड केलेली आहे. या ठिकाणी कुंड्या बाजूला फेकलेल्या आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी दृश्यामध्ये या ठिकाणी एक पार्किंग आहे. या ठिकाणच्या गाड्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि गाड्या या ठिकाणी खाली पाडून आंदोलकांनी एक प्रकारचा राडा केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणताही अधिकारी आंदोलकांच्या ज्या मागण्या होत्या त्या निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आला नाही आणि त्यामुळेच आंदोलकांनी आक्रमक होत हा राडा केलेला आहे. दरम्यान आता सर्व प्रकरण जे आहे जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि या ठिकाणी तणावाची स्थिती जी आहे ती अजूनही कायम आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. भंडाऱ्याची उधळण म्हणजे